सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शिवाजीराव पालवे आणि त्यांच्या सर्व सैनिक मित्रांनी एक जागतिक स्तरावर संदेश जाईल असा पंचवृक्षाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आज बहिरवाडी तालुका नगर या ठिकाणी वनक्षेत्रामध्ये घेतलेला आहे। खरं सैनिक सेवा फाउंडेशनचं प्रत्येक वर्ष वनीकरणाचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आज त्यांच्या या उपक्रमामुळे निश्चितच आपल्याला ऑक्सिजनचं मूल्य आता लक्षात आलेलं आहे। म्हणून आपली प्राचीन परंपरा असलेली या भारतीय संस्कृतीने वृक्षाचं देवत्वाच्या ठिकाणी पूजन केलेलं आहे। म्हणून वनदेवता, भूमाता आणि जलदेवता, कारण या तीन गोष्टीवरच मानवी जीवन आणि मानवी जीवाचं कल्याण आपल्या सर्व आध्यात्मिक ग्रंथामध्ये सापडतात। म्हणून जोपर्यंत या भूमीवर वने, उद्याने आणि सरोवरे आहेत तोपर्यंत तुम्ही तुमचे नातवंडे सुखाने जगताल, आणि ज्यांना हा संदेश समजेल त्यांना वृक्षाच्या म्हणजे माईच्या कृपेने परमस्थान प्राप्त होईल। म्हणून जे कोणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतात त्यांना ते पुण्य मिळतं। म्हणून या सीमेचं संरक्षण करता करता वनसंवर्धनही ज्यांनी हाती घेतलं त्या सैनिक सेवा संघाला मनापासून शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आमचे मित्र भास्करराव पेरे पाटील का ज्यांनी ग्रामविकासामध्ये खूप मोलाचं योगदान आपल्या राज्यात देशात दिलेलं आहे तेही आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आणि म्हणून पुन्हा एकदा या सेवा संघाला शुभेच्छा देतो आणि असंच पर्यावरणाचं काम त्यांच्या हातून होत राहो। नमस्कार, मी सचिन देपळे, जैन सैनिक सेवा फाउंडेशनचा संचालक नात्याने आजच्या या कार्यक्रमाचा जागतिक पंचवृक्ष लागवड या कार्यक्रमाचे सांगता झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय राज्यमंत्री कर्डिले साहेब, तसेच पद्मसी पोपटराव पवारसाहेब, तसेच भास्करराव पेरे पाटील आदर्शगाव पाटोदा यांनी सहभाग दाखवला, तसेच आमचे जैन फाउंडेशनचे शिवाजी पालवे, तसेच आमचा पूर्ण सहकारीगण, तसेच रिटायर्ड कर्नल नागरे साहेब, तसेच बहिरवाडी गावचे पंचकृषीतील सर्व गावकरी या ठिकाणी हजेरी लावली आणि हा जागतिक पंचवृक्ष कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला। जागतिक पंचवृक्ष आम्ही या ठिकाणी जैन फाउंडेशनच्या मार्फत 5 पंचवृक्ष महादेवाच्या पिंडेच्या आकारामध्ये लावत आहोत। यामध्ये 125 झाडं उंबराचे, 125 झाडं लिंबाचे, 125 झाडं पिंपळाचे, 125 झाडं बेलाचे, अशा प्रकारे 5 झाडांचा या ठिकाणी आम्ही संगम करून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। जागतिक पंचवृक्ष ही संकल्पना खूप छान आहे। या पंचवृक्षाची कोविडच्या महामारीमध्ये ऑक्सिजनसाठी एक ऑक्सिजन सेंटर या ठिकाणी बनू शकतं। आपण पाहिलं की महामारीमध्ये, कोविडच्या महामारीमध्ये ऑक्सिजनची खूप गरज आपल्याला भासली आहे, परंतु या ठिकाणी जर या अशा प्रकारच्या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे जर आपण रोपण केले तर त्या ठिकाणी पण ऑक्सिजन सेंटर चांगल्या प्रकारे तयार करून आपल्या ऑक्सिजनची पूर्तता करू शकतो। मी खूप धन्यवाद मानतो ज्या ज्या लोकांनी जागतिक पंचवृक्षमध्ये डोनेशन केलं, त्याप्रमाणे जे काही लोकांनी झाडं दिली त्यांना मनापासून धन्यवाद मानतो की त्यांच्या सहकारातून अशा प्रकारे हा जागतिक पंचवृक्ष लागवडीचा कार्यक्रम पार पडला। जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर व जैन वृक्ष बँक अहमदनगरच्या माध्यमातून नगर तालुक्यातील बैरवाडी या ठिकाणी डोंगरावर भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये 625 झाडांपासून भगवान शंकराच्या पिंडीच्या आकारामध्ये जागतिक स्वरूपाचं पंचवृक्ष बनवण्यात आलेलं आहे। या पंचवृक्षामध्ये 125 बेल, 125 लिंब, 125 उंबर, 125 वड, 125 पिंपळ अशी एकूण 625 झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलं आणि हे भगवान शंकराच्या पिंडीच्या आकारामध्ये करण्यात आलेलं आहे। जवळपास 7 ते 8 एकरामध्ये आजचा हा वृक्षारोपण कार्यक्रम झालेला आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले साहेब, आदर्शगाव पाटोद्याचे सरपंच भास्करावजी पेरे पाटील, हरिभक्तपरायण ढवळेताई, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज कराड या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या परिसरातील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये या वृक्षारोपणामध्ये नगर जिल्ह्यातील आणि बाहेरील देखील व्यक्तींनी या ठिकाणी सहभाग घेतला। खूप सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आजचं हे वृक्षारोपण झालं।
येणाऱ्या काळामध्ये भारत देशातलं सर्वात मोठं पंचवृक्ष म्हणून या बैरवाडी गावचं भैरवनाथाच्या देवस्थानाचं नावलौकिक होईल अशा पद्धतीनं जैन सैनिक सेवा फाउंडेशन आणि जैन वृक्ष बँकेच्या माध्यमातून हे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी आजच्या या वृक्षारोपणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रवासियांना आवाहन करील की आपण देखील, पावसाळा सुरू झालेला आहे आणि या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व या ठिकाणी समजलेलं आहे, तर आपण जास्तीत जास्त झाडे लावावीत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रावर पावसाचं संकट राहणार नाही आणि कुठल्याही विषाणूचं संकट येणार नाही अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त झाडे लावून त्याचं संवर्धन करावं। खरं जर पाहिलं तर झाड आपल्याला ऑक्सिजन देतं, झाड आपल्याला सावली देतं, झाड आपल्याला फूल देतं, झाड आपल्याला फळ देतं आणि झाड आहे म्हणून तरच मानवाची वाढ आहे अशा पद्धतीचं हे सर्व गुण आणि सर्व पर्यावरण संपन्न माणसाला जीवत राहण्यासाठी जी गरज आहे ती खऱ्या अर्थानं झाडाची आहे। प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे अशी मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करील आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मान्यवर सर्व आजी माजी सैनिक सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो।